नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9 मध्ये मॅथ्स पार्ट 1 मधील युनिट 6 फायनान्शियल प्लॅनिंग मधील प्रॅक्टिस सेट 6.2 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेले आहेत. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे यामध्ये बघा, पहिला जो प्रॉब्लेम आहे तो येथे असा दिलेला आहे. ऑब्झर्व द टेबल गिवन बिलो, चेक अँड डिसाईड वेदर द इंडिव्हिज्युअल्स हॅव टू पे इन्कम टॅक्स. आता इथे काही आपल्याला अटी दिलेल्या आहेत, त्या अटीनुसार इथे या व्यक्तींना इन्कम टॅक्स भरावा लागेल किंवा नाही लागणार याविषयी आपल्याला इथे ठरवायचं आहे. सो बघा, इथे पहिला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो इथे दिलेला आहे मिस निकिता, एज किती आहे तर 27 आणि टॅक्सेबल इन्कम किती आहे तर 2,34,000 एवढं दिलेलं आहे. सो इथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया पहिल्याच प्रॉब्लेममध्ये. इथे बघा, एज किती दिलेलं आहे तर 27 एज दिलेलं आहे पहिल्या प्रॉब्लेममध्ये. एज इज इक्वल टू 27 इयर्स, एज 27 इयर्स दिलेलं आहे. 27 इयर्स म्हणजेच काय तर बिलो 60 इयर्स आहे. आपल्याला ते ATCचे जे फॉर्म्स आहेत ते आपल्याला टेबल्स आहेत त्याचा इथे आपल्याला वापर करावा लागणार आहे हे सोडवत असताना. तर 27 इयर्स म्हणजेच बिलो 60 इयर्स आहे आणि टॅक्सेबल इन्कम किती आपल्याला दिलेलं आहे तर 2,34,000. ₹2,34,000 एवढं आपल्याला इथे टॅक्सेबल इन्कम दिलेलं आहे. आता बघा, इथे ह्या कॅटेगरीसाठी म्हणजे हे जे एज आहे या एजसाठी 2,50,000 जे इन्कम असतं त्याला टॅक्स फ्री असतो, टॅक्स नसतो 2,53,000 इन्कमसाठी. सो आता इथे किती आहे त्याचं इन्कम तर 2,34,000 आहे. सो इथे आपण काय म्हणू शकतो तर ॲज पर टेबल 1 इन्कम टॅक्स इज लेस, इन्कम इज लेस दॅन 2,50,000. सो इथे आपण असं म्हणू की मिस निकिता विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स. 2,50,000 जर अबो असतं इन्कम तर इथे तिला काय, मिस निकिता हिला काय करावं लागलं असतं तर इन्कम टॅक्स जो आहे तो पे करावा लागला असता. परंतु इथे काही ते इन्कम तर 2,50,000 बिलो आहे. सो इथे आपण काय म्हणू तर शी विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स असं इथे म्हणू शकतो फॉर धिस कॅटेगरी. धिस कॅटेगरी एक्झम्पशन अप टू 2,50,000 एक्झम्पशन अप टू 2,50,000 रुपीज. 2,50,000 रुपीज पर्यंत आहे ते फ्री आहे, ते टॅक्स फ्री इन्कम असणार आहे. सो इथे आपण हे कशावर लिहिलं तर ॲज पर टेबल 1 वरून लिहिलं आहे. इथे टेबल 3 टेबल्स आहेत त्याचा इथे आपल्याला अभ्यास करणे इथे गरजेचं आहे. ॲज पर टेबल 1 आपण हे जे सेंटेन्स लिहिलं आहे ते त्यावरून लिहिलं आहे. आता इन्कम टॅक्स इज लेस दॅन, इन्कम इज लेस दॅन 2,50,000. देअरफॉर आपण असं म्हणूया इन्कम इज लेस दॅन 2,50,000. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो की मिस निकिता विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स. बघा, इन्कम जे आहे ते 2,50,000 बिलो आहे. सो इथे कसं आहे तर मिस निकिता विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स. देअरफॉर मिस निकिता विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स येणार मिस निकिता हिला भरण्याची इथे काही आवश्यकता नाही असं इथे आपण ठरवलेलं आहे. बघा, हे जे प्रॉब्लेम्स आहेत इथे जी टेबल्स आहेत त्या टेबल्सचा इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. टेबल्सचा अभ्यास असेल तर यावरून आपण हे सगळं व्यवस्थितपणे सोडवू शकतो. बघा, आता इथे जर विचार केला तर सहजपणे आपण काहींची उत्तर देऊ शकतो. 2,34,000 आहे आणि 27 एज आहे. सो इथे आपण काय म्हणणार तर इथे टॅक्स पे करावा लागणार नाही. आता इथे जर पाहिलं 2,27,000 आहे, 3,27,000 इथे इन्कम आहे मिस्टर कुलकर्णी यांचं. सो येथे विचार केला तर एज जे आहे ते 36 आहे. या 36 एज असेल तर ॲज पर टेबल 1 आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की 2,50,000 जास्त इन्कम आहे. सो मिस्टर कुलकर्णी आहे त्यांना सुद्धा टॅक्स इथे पे करावा लागेल. त्यानंतर मिस मेहता 44 एज आहे, मग ॲज पर टेबल 1 60 बिलो आहे एज आणि 2,50,000 जास्त आहे इन्कम. सो येथे आपण काय म्हणू शकतो, यांनासुद्धा मिस मेहता यांनासुद्धा टॅक्स पे करावा लागणार आहे. पुढच्या प्रॉब्लेममध्ये बघा,
मिस्टर बजाज यांचं दिलेलं आहे, 64 एज दिलेलं आहे. आता 64 एज आहे म्हटल्यावर आपल्याला टेबल नंबर 2 इथे विचार करावा लागेल. ॲज पर टेबल 2 यांचं जे इन्कम आहे ते 3 लाखापेक्षा जास्त आहे, 3 लॅक्सपेक्षा जास्त आहे. सो मिस्टर बजाज यांना सुद्धा काय करावं लागेल, इथे टॅक्स पे करावा लागणार आहे. आणि मिस्टर डिसिल्वाचं सुद्धा इथे विचार केला तर इथे एज जे आहे ते 81 आहे, आणि 81 साठी 5 लॅक्सचं जे असतं ते एक्झम्पशन असतं. सो बिलो 5 लॅक्स इथे इन्कम आहे, सो इथे मिस्टर डिसिल्वा यांना सुद्धा टॅक्स पे करावा लागणार नाही. सो इथे ही सगळी जे प्रॉब्लेम्स आहेत ते इथे आपण सोडवूया. बघा सेकंड प्रॉब्लेममध्ये एज किती आहे, तर 36 इयर्स आहे, 36 इयर्स एज दिलेलं आहे. सेकंड प्रॉब्लेम एज इज इक्वल टू 36 इयर्स. 36 इयर्स म्हणजेच काय, तर बिलो 60 इयर्स आहे. बिलो 60 इयर्स एज आहे आणि टॅक्सेबल इन्कम किती आहे, तर 3,27,000 टॅक्सेबल इन्कम. इज इक्वल टू 3,27,000 रुपीज असे इथे दिलेलं आहे टॅक्सेबल इन्कम. आता ह्या कॅटेगरीसाठी काय आहे, तर एक्झम्पशन 2,50,000 आहे आणि जे इन्कम आहे ते मोर दॅन 2,50,000 आहे, त्यामुळे यांना काय करावं लागेल, तर टॅक्स पे करावा लागणार आहे. मग इथे आपण असं म्हणूया, फॉर धिस कॅटेगरी एक्झम्पशन अप टू 2,50,000. बघा एक्झम्पशन किती असतं, तर 2,50,000 असतं. सो आपण हे कशावर म्हटलेलं आहे, तर ॲज पर टेबल 1 फर्स्ट टेबलवरून आपण हे म्हटलेलं आहे. आता इन्कम इज मोर दॅन किती आहे, तर 2,50,000 जास्त आहे असं इथे आपल्याला दिसत आहे. अँड इन्कम इज मोर दॅन ₹2,50,000. 2,50,000 जास्त इन्कम आहे, सो इथे आपण असं म्हणू की मिस्टर कुलकर्णी विल हॅव टू पे इन्कम टॅक्स. कसं आहे, तर 2,50,000 जास्त इन्कम आहे ह्या कॅटेगरीसाठी काय आहे, कॅटेगरी म्हणजे 36 इयर्स म्हणजेच बिलो 60 इयर्स आहे ह्या कॅटेगरीसाठी काय आहे, तर 2,50,000 जास्त जर इन्कम असेल तर तिथे टॅक्स पे करावा लागतो. सो इथे आपल्याला असं म्हणावं लागेल की मिस्टर कुलकर्णी विल हॅव टू पे इन्कम टॅक्स. मिस्टर कुलकर्णी विल हॅव टू पे इन्कम टॅक्स असं इथे आपल्याला म्हणावं लागेल. इथे आपल्याला टेबल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे एजेसची कॅटेगरी केलेलं आहे त्या इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि एजेसच्या कॅटेगरीवरून हे सोडवायचं आहे. बघा इथे आपल्याला 36 इयर्स एज दिलं होतं, बिलो 60 एज आहे आणि इन्कम किती आहे, तर 3,27,000 आहे. सो 2,50,000 जास्त आहे, त्यामुळे इथे त्यांना काय करावं लागणार आहे, तर टॅक्स पे करावा लागणार आहे. आता थर्ड प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलेलं आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये मिस्टर मेहता दिलेले आहेत आणि एज किती आहे, तर 44 इयर्स एवढं आहे आणि इन्कम 5,82,000 आहे. सो इथेसुद्धा ह्यांनासुद्धा काय करावं लागणार, पे इन्कम टॅक्स पे करावा लागणार आहे, कारण ह्याच कॅटेगरीमध्ये असणार आहेत. कारण बिलो 60 इयर्समध्ये आहेत, 2,50,000 एक्झम्पशन असतं, त्याच्यापुढे असेल तर इन्कम टॅक्स पे करावा लागतो. आता त्यानुसार बघा कसं असेल, एज इज इक्वल टू एज किती आहे, तर इथे 44 इयर्स. आता 44 इयर्स म्हणजे बिलो 60 इयर्स या चार्टमध्ये येणार आहे. ते बिलो 60 इयर्स आणि टॅक्सेबल इन्कम आपल्याला किती येते दिलं आहे, तर 5,82,000 एवढं दिलं आहे टॅक्सेबल इन्कम. ₹5,82,000 आता बघा एवढं आहे इन्कम. आता 2,50,000 कसं आहे, तर इथे एक्झम्पशन आहे, त्यापेक्षा जास्त इन्कम दिसत आहे. सो इथे यांना काय करावं लागणार आहे, तर टॅक्स पे करावा लागणार आहे. सो आपण इथे असं म्हणूया, फॉर धिस कॅटेगरी एक्झम्पशन
अप टू 2,50,000। एग्जम्पशन की दिया तो 2,50,000 से है एज पर टेबल वन। टेबल वनचा विचार केला तर एक्झम्पशन किती आहे तर 2,50,000 एवढा आहे। आता इनकम जर पाहिला, इन्कम किती आहे तर 5,82,000 आहे, म्हणजेच काय 2,50,000 पेक्षा जास्त आहे। आपण येथे असं म्हणूया की इन्कम इज मोर दॅन 2,50,000 रुपीज। इन्कम इज मोर दॅन 2,50,000 रुपीज। 2,50,000 रुपीज पेक्षा इन्कम कसा आहे तर इथे जास्त आहे। सो आपण इथे काय म्हणू, तर हे जे आहेत मिस्टर मेहता यांना, मिस मेहता जे आहेत त्यांना काय करावं लागेल तर टॅक्स पे करावा लागणार आहे। सो इथे आपण असं म्हणू, देअरफॉर मिस मेहता विल हॅव टू पे इन्कम टॅक्स विल हॅव टू पे इन्कम टॅक्स। बघा इथे आपल्याला असं म्हणावं लागेल की मिस मेहता यांना काय करावं लागणार आहे, ते टॅक्स पे करावं लागणार आहे, कारण यांचं एज आहे किती तर 44 आहे आणि इन्कम आहे ते 5,82,000। इथे कसं आहे तर 2,50,000 पर्यंतच्या इन्कमसाठी इन्कम टॅक्स नाही आहे, त्यापेक्षा जास्त आहे इन्कम। सो इथे त्यांना काय करावं लागणार आहे तर इन्कम टॅक्स जो आहे तो इथे पे करावा लागणार आहे। बघा थर्ड प्रॉब्लेम आहे तो इथे आपलं पूर्णपणे सोडून झालेला आहे। फोर्थ प्रॉब्लेममध्ये बघा, मिस्टर बजाज दिलेले आहेत, एज आहे 64। एज 64 आहे, ते टेबल नंबर 2 आहे, ते आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे आणि सोडवावं लागणार आहे। बघा इन्कम किती दिलं आहे तर 8,40,000 एवढं दिलेलं आहे। सो इथे आपण फोर्थ प्रॉब्लेम सोडवण्याची सुरुवात करूया। एज 64 आहे, एज इज इक्वल टू 64 इयर्स। आता एज 64 इयर्स म्हणजेच काय, एज जे आहे ते 60 to 80 इयर्समध्ये आहे। एज हे 60 to 80 इयर्स, 60 to 80 इयर्स या दरम्यान असलेले हे एज आहे आणि टॅक्सेबल इन्कम किती आहे तर 8,40,000 एवढं दिलेलं आहे। सो इथे आपण टॅक्सेबल इन्कम घेऊया। टॅक्सेबल इन्कम इज इक्वल टू 8,40,000 रुपीज। 8,40,000 रुपीज एवढा आहे। आता इथे विचार केला तर एज आहे 64, म्हणजे टेबल नंबर 2 इथे आपल्याला वापर करावा लागणार आहे। टेबल नंबर 2 नुसार बघा, एज जर 64 आहे तर 60 to 80 इयर्ससाठी टेबल नंबर 2 आहे आणि येथे किती तर 3,00,000 जो इन्कम आहे ते येथे टॅक्स फ्री आहे। त्यापेक्षा जास्त असेल इन्कम तर इथे काय करावं लागेल तर टॅक्स पे करावा लागतो। सो इथे जर पाहिलं तर 3,00,000 अबोव 3,00,000 इन्कम दिसत आहे। सो इथे मिस्टर बजाज यांनासुद्धा काय करावं लागणार आहे तर टॅक्स पे करावा लागणार आहे। सो इथे आपण असं म्हणूया, फॉर धिस कॅटेगरी एक्झम्पशन अप टू 3,00,000 रुपीज अकॉर्डिंग टू टेबल 2। टेबल 2 नुसार आपण असं म्हणूया की 3,00,000 रुपीजपर्यंत एक्झम्पशन इथे आहे ॲज पर टेबल 2 नुसार आपण हे म्हटलेलं आहे की 3,00,000 पर्यंत जे इन्कम आहे ते त्याचं एक्झम्पशन आहे। सो इथे जर पाहिलं इन्कम किती आहे तर 8,40,000 एवढं इन्कम आहे असं इथे आपल्याला दिसतंय। आता 8,40,000 एवढं इन्कम आहे म्हणजेच काय आहे तर 3,00,000 पेक्षा जास्त आहे। सो इथे आपण असं म्हणूया, इन्कम इज मोर दॅन 3,00,000। इन्कम मोर दॅन 3,00,000 रुपीज। आता 3,00,000 पेक्षा जास्त आहे इन्कम। सो इथे आपण काय म्हणूया की हे मिस्टर बजाज जे आहेत त्यांना काय करावं लागेल, टॅक्स पे करावा लागेल। देअरफॉर आपण असं म्हणूया की मिस्टर बजाज विल हॅव टू पे इन्कम टॅक्स। मिस्टर बजाज विल हॅव टू पे इन्कम टॅक्स।
मिस्टर बजाज यांना काय करावं लागेल, तर टॅक्स जो आहे तो त्यांचा पे करावा लागणार आहे. बघा इथे फोर्थ प्रॉब्लेम आपला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे पहिल्या प्रॉब्लेम पहिल्या क्वेश्चनमधला. आता इथे फिफ्थ प्रॉब्लेम आपण इथे सोडवणार. फिफ्थ प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलेलं आहे, इथं मिस्टर डिसिल्वा यांचं दिलेलं आहे, एज आहे 81. आता 81 एज आहे, इथे टेबल नंबर 3चा आपल्याला इथे वापर करावा लागणार आहे. टेबल नंबर 3नुसार हे सोडवायला लागणार आहे. पण टॅक्सेबल इन्कम किती आहे, तर 4,50,000 एवढं दिलेलं आहे. सो इथे आपण असं म्हणूया, एज किती आहे, तर 81 हे एज दिलेलं आहे. एज इज इक्वल टू 81 इयर्स. म्हणजेच अबोव 80 इयर्स आहे. अबोव 80 इयर्ससाठी आपण टेबल नंबर 3चा इथे वापर करणार आहोत. आणि टॅक्सेबल इन्कम आपल्याला इथे या टेबलमध्ये किती दिलेलं आहे, तर 4,50,000 रुपीज एवढं दिलेलं आहे. सो इथे आपण टॅक्सेबल इन्कम लिहूया 4,50,000 रुपीज. आता 4,50,000 रुपीज आहे. आता बघा एज जर 81 आहे, तर टेबल नंबर 3नुसार इथे आपण काय म्हणू शकतो, तर एक्झम्पशन किती आहे, तर 5 लॅक्स पर्यंत एक्झम्पशन आहे. ह्या कॅटेगरीसाठी 5 लॅक्सचं एक्झम्पशन आहे. सो इन्कम जे आहे ते बिलो 5 लॅक्स आहे. सो यांना काय टॅक्स जो आहे तो इथे पे करावा लागणार नाही आहे. इन्कम टॅक्स जो आहे तो इथे पे करावा लागणार नाही आहे. सो आपण इथे सोडूया बघा, फॉर दिस कॅटेगरी एक्झम्पशन अप टू 4,50,000. 4,50,000 हे इन्कम दिलेलं आहे. एक्झम्पशन कितीपर्यंत आहे, तर 5 लॅक्स आहे. 5 लॅक रुपीज आपण एक कशावर म्हणतो, तर ॲज पर टेबल थर्ड टेबलनुसार आपण इथे म्हटलेलं आहे. आता इन्कम जर पाहिलं, तर 5 लॅक्सपर्यंतचं काय आहे, एक्झम्पशन आहे, आणि इन्कम आहे 4,50,000 रुपीज. सो इथे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की इन्कम इज लेस दॅन 5 लॅक्स. सो इथे आपण असं म्हणूया, इन्कम इज लेस दॅन 5 लॅक रुपीज. 5 लॅक रुपीजपेक्षा कमी आहे असं इथे दिसतंय मिस्टर डिसिल्वा यांच्या बाबतीत. सो ह्यांना काय करावं लागेल, तर टॅक्स जो आहे तो इथे पे करावा लागणार नाही. देअरफॉर आपण असं म्हणू, मिस्टर डिसिल्वा यांचं किती आहे, तर 81 एज आहे आणि 4,50,000 इन्कम आहे. 5 लॅकपर्यंत काय आहे, तर एक्झम्पशन आहे. त्यामुळे यांना मिस्टर डिसिल्वा यांना काय करावं लागेल, तर टॅक्स पे करावा लागणार नाही. मिस्टर डिसिल्वा will not have to pay income tax. असं इथे आपल्याला म्हणावं लागेल. बघा हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडून चालला आहे. बघा हा जो प्रॉब्लेम आहे पहिला प्रॉब्लेम पहिला क्वेश्चन, त्यामध्ये एकूण 5 प्रॉब्लेम विचारलेले होते. त्यामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या एजेसनुसार इन्कम दिलेलं होतं आणि त्याच्यावरून ठरवायचं होतं की त्या व्यक्तींना इन्कम टॅक्स भरावा लागेल किंवा नाही. आपण टेबल 1, 2 आणि 3 ह्याचा इथे फर्स्ट सेकंड आणि थर्ड टेबलचा यूज केलेला आहे आणि इथे आपण सोडवलेलं आहे. इथे काही व्यक्तींना काय करावं लागेल, तर टॅक्स पे करावा लागणार आहे आणि काही व्यक्तींना टॅक्स पे करावा लागणार नाही आहे. असा पहिला जो क्वेश्चन होता तो आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं दिलेलं आहे, मिस्टर करतार सिंग एज 48 इयर्स वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी. हिज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ अलाउन्सेस इज 42,000 रुपीज अँड एव्हरी मंथ ही कॉन्ट्रीब्युट्स 3,000 रुपीज टू GPF. ही हॅज अल्सो बॉट 15,000 वर्थ ऑफ NSC अँड डोनेटेड 12,000 रुपीज टू PM's रिलीफ फंड. कॉम्प्युट हिज इन्कम टॅक्स. इथे आपल्याला करतार सिंग यांचं इन्कम दिलेलं आहे आणि त्यांची कॉन्ट्रीब्युशन्स कुठे कुठे कशी कशी आहेत ती दिलेली आहे. त्यावरून त्यांचा इन्कम टॅक्स किती असेल तो इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो इथे बघा, इथे आपल्याला मंथली इन्कम करतार सिंग यांचं दिलेलं आहे 42,000. आपल्याला त्यांचं इयरली इन्कम काढावं लागेल, कारण इन्कम टॅक्स बसवत असताना इथे इयरली इन्कमचा इथे विचार केला होतो. सो टोटल इयरली इन्कम ऑफ करतार सिंग, टोटल इयरली इन्कम
इज इक्वल टू बाबा मंथली किती आहे तर 42,000 आहे, इंटू 12 करावं लागेल, 42,000 इंटू 12 एवढं असणार आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5,04,000 रुपीज एवढं आपल्याला मिळताना दिसून येईल. 5,04,000 रुपीज एवढं इयरली इन्कम आहे. आता टोटल डिडक्शन किती किती आहे, कुठे कुठे केलं जातं, तर ते आपल्याला इथे पाहावं लागेल. डिडक्शनचा विचार केला तर इथे डिडक्शन बघा कसं कसं दिलेलं आहे. कॉन्ट्रीब्युट्स 3,000 रुपीज टू जी पी एफ. आता जी पी एफला महिन्याचे किती तर 3,000 रुपये आहेत. त्यानंतर ही हॅज अल्सो बॉट 15,000 वर्थ ऑफ एन एस सी. एन एस सी म्हणजेच काय तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. इथे 15,000 डोनेशन आहे. त्यानंतर बघा डोनेटेड 12,000 रुपीज टू पी एम्स रिलीफ फंड. हे सगळं त्यांचं डिरेक्ट डिडक्शन आहे. सो आता हे टोटल डिडक्शन किती असेल ते आपण येथे काढून घेऊया. टोटल डिडक्शन इज इक्वल टू आता बघा येथे काय दिलेलं आहे. पहिला जी पी एफ मध्ये किती आहे तर 3,000 रुपीज. जी पी एफ 3,000 रुपीज पर मंथ. आता 3,000 रुपीज पर मंथला आहेत म्हणजेच काय तर 3,000 इयरली काढलं तर 3,000 इंटू 12 करावं लागेल. 12 इंटू 3,000ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल 36,000 रुपीज एवढं काय असणार आहे. तर जी पी एफमधली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर काय आहे तर एन एस सी आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये किती आहे तर 15,000 आहेत. सो एन एस सी पाहूया आपण. एन एस सीमध्ये 15,000 रुपीज एवढं एन एस सीमधले इन्व्हेस्टमेंट आहे. आणि त्यानंतर पी एम रिलीफ फंड जो आहे त्यामध्ये बघा पी एम रिलीफ फंडमध्ये येते 12,000 रुपीज आहेत. किती आहेत तर 12,000 रुपीज. आता बघा टोटल डिडक्शन किती आहे तर इथे आपल्याला 36,000 रुपीज जी पी एफ दिसतोय. एन एस सी किती आहे तर इथे 15,000 आहे. आणि पी एम्स रिलीफ फंड जो आहे तो इथे 12,000 आहे. सो इथे आपल्याला काय करावं लागेल तर टोटल डिडक्शन इथे आपल्याला इथे काढावं लागणार आहे. टोटल डिडक्शन इज इक्वल टू इथे किती आहे तर 36,000 आहे प्लस 15,000 प्लस 12,000. आता तिघांचं ॲडिशन केलं तर ते आपल्याला टोटल डिडक्शन काय ते मिळेल. या तिघांचं ॲडिशन केलं तर ते आपल्याला 63,000 एवढं मिळताना दिसून येईल. सो 63,000 रुपीज एवढं काय असणार आहे तर टोटल डिडक्शन असणार आहे. ते आपल्याला करतार सिंग यांचं इयरली इन्कम मिळालेलं आहे. टोटल डिडक्शन जे आहे ते आपण काढलेलं आहे. आता आपल्याला टोटल टॅक्सेबल इन्कम काढावं लागेल. त्यांचं इयरली इन्कम किती आहे तर 5,04,000 आहे. आणि टॅक्सेबल डिडक्शन किती आहे तर 63,000. सो आपल्याला इथे टोटल टॅक्सेबल इन्कम काढावं लागेल. इयरली इन्कममधून डिडक्शन जे आहे ते मायनस करावं लागणार आहे. सो टोटल टॅक्सेबल इन्कम इज इक्वल टू इयरली इन्कम 5,04,000 आहे मायनस 63,000. वय इथे आपण हे सबट्रॅक्शन केलं तर इथे आपल्याला 4,41,000 एवढं इथे मिळताना दिसून येईल. 4,41,000 एवढं काय आहे तर एवढे रुपीज काय आहे तर टॅक्सेबल इन्कम आहे. टॅक्सेबल इन्कम आपल्याला 4,41,000 रुपीज हे एवढं मिळालेलं आहे. आता हे जर पाहिलं तर इथे किती आहे तर 5 लॅक्सपेक्षा कमी आहे. दिस इन्कम इज लेस दॅन 5 लॅक रुपीज. सो आपण इथे टेबल फर्स्टचा यूज करणार आहोत आणि इथे सोडवणार आहोत. 5 लॅक्सपेक्षा कमी असेल जर इन्कम तर इथे आपण किती 5% टॅक्स त्यावर आहे असं इथे म्हणत असतो. सो इथे असं म्हणूया आपण दिस इन्कम इज लेस दॅन 5 लॅक रुपीज. दिस इन्कम इज लेस दॅन 5 लॅक रुपीज. आता 5 लॅक रुपीजपेक्षा कमी आहे म्हटलं टेबल फर्स्टनुसार आपल्याला सोडवावं लागेल. आता टेबल फर्स्टनुसार काय असणार आहे तर नो इन्कम टॅक्स अप टू 2,50,000. दो 2,50,000 पर्यंतच्या इन्कमला काय असणार आहे तर टॅक्स नसणार आहे. त्याच्या पुढे जे काय इन्कम असेल त्याच्यावर 5% टॅक्स असेल. सो इथे आपण असं म्हणूया नो इन्कम टॅक्स अप टू 2,50,000.
2,50,000 रुपीज. आता एवढ्यावर इन्कम टॅक्स नाही आहे, सो इन्कम टॅक्स कितीवर असणार आहे, तर हे जे टॅक्सेबल इन्कम आहे त्यातून आपल्याला 2,50,000 मायनस करावे लागेल, त्यानुसार आपल्याला काय असेल तो इन्कम टॅक्स मिळेल. बघा इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 4,41,000 मधून 2,50,000 मायनस करावे लागतील. 2,50,000 जर यामध्ये आपण मायनस केले तर इथे आपल्याला 1,91,000 एवढी अमाऊंट मिळताना दिसून येईल. आता ही जी अमाऊंट आहे ती काय आहे, तर टॅक्सेबल अमाऊंट आहे. आपण हे कशावर लिहिलेलं तर ॲज पर टेबल वन, टेबल वननुसार आपण इथे काय म्हटलेलं आहे, तर ही जी अमाऊंट आहे 1,91,000 या अमाऊंटवर टॅक्स भरावा लागणार आहे. किती तर 5% टॅक्स. सो इथे आपण म्हणूया टॅक्स इज इन्कम टॅक्स इज इक्वल टू, आता इन्कम टॅक्स बघा किती बसेल यावर, तर 1,91,000 5% येथे आपल्याला काढावं लागेल, म्हणजेच 5/100 into 1,91,000. आपण 1,91,000 5% काढलं तर येथे आपल्याला 9,550 एवढे मिळताना दिसून येतील. सो ह्याचा आपल्याला ॲन्सर मिळेल 9,550 रुपीज. 9,550 रुपीज एवढा टॅक्स या करतार सिंग यांना भरावा लागणार आहे. आता हा टॅक्स जो आहे त्या टॅक्सवर काही एज्युकेशनल सेस लागतो, त्याचबरोबर सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशनल सेस लागतो, तर त्यानुसार आपल्याला एकूण टॅक्स किती असेल तो येथे काढावा लागेल. बघा 2% एज्युकेशनल सेस जो असतो तो येथे आपण काढूया. 2% एज्युकेशनल सेस बघा, आता ह्या रकमेच्या 2% आपल्याला काढायचं आहे. सो 2/100 into 9,550 हे जर केलं मल्टिप्लिकेशन तर इथे आपल्याला किती मिळतील बघा, याचे 2% जे आहे ते आपल्याला 191 एवढे मिळताना दिसून येतील. 191 रुपीज एवढं आपल्याला इथे मिळताना दिसून 191 रुपीज मिळालेले आहेत. त्यानंतर बघा याचे 1% काय असतं, तर हायर सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशनल सेस असतो, तो इथे आपल्याला सोडवावा लागेल. बघा 1% सेकंडरी अँड हायर सेकंडरी सेस इज इक्वल टू 1/100 into 9,550. आता याचे 1% काढले तर इथे आपल्याला 95.50 रुपीज एवढं आपल्याला मिळताना दिसून येईल. 95.50 रुपीज एवढा इथे आपल्याला दोन्ही इथे मिळालेला आहे. आता टोटल इन्कम टॅक्स जो आहे तो बघा काय असेल, तर आपल्याला इथे मिळालेला हा इन्कम टॅक्स काय आहे, 9,550 प्लस 2% एज्युकेशनल सेस जो आहे तो आहे 191 रुपीज आणि 1% हाय सेकंडरी आणि हायर सेकंडरी सेस जो आहे तो इथे आपल्याला काय मिळालेला आहे, तर 95.50 रुपीज. सो इथे आपण काय करूया, तर ह्यांचा टोटल इन्कम टॅक्स काय असेल तो इथे मिळूया. टोटल इन्कम टॅक्स इज इक्वल टू, आता टोटल इन्कम टॅक्स येते बघा काय मिळेल. टोटल इन्कम टॅक्स इज इक्वल टू 9,550 प्लस 191 प्लस 95.50 रुपीज. जर ह्या तिघांची पण ॲडिशन केली, 9,550 प्लस 191 प्लस 95 रुपीज 50 पैसे, ह्याची तिघांची आपण ॲडिशन केली तर आपल्याला 9,836 रुपीज अँड 50 पैसे एवढे मिळेल. 9,836.50 रुपीज एवढे आपल्याला ह्यांची तिघांची ॲडिशन मिळताना दिसून येईल. म्हणजेच करतार सिंग यांना टोटल टॅक्स किती भरावा लागेल, तर 9,836 रुपीज अँड 50 पैसे एवढा टॅक्स भरावा लागेल. सो आपण इथे सेंटेन्स एवढा लिहूया, मिस्टर करतार सिंग, मिस्टर करतार सिंग विल हॅव टू पे विल हॅव टू पे इथे आपण जे काढलेलं आहे ते अमाऊंट 9,836.50 रुपीज 9,836.50 रुपीज
इन्कम टॅक्स एवढा करतर सिंग यांना इन्कम टॅक्स जो आहे तो टोटल भरावा लागेल असं इथे आपल्याला दिसून येते. बघा हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडून चालला. हा प्रॉब्लेम आहे तो शेवटचा होता प्रॅक्टिस सेटमधला. यामध्ये आपल्याला काय काय दिलं होतं तर बघा, करतार सिंग यांचं टोटल इन्कम दिलं होतं मंथली इन्कम, आणि त्यावरून आपल्याला त्यांना जो काही टॅक्स जो भरावा लागेल तो इथे काढायचा होता आपल्याला. इन्कमसोबतच आपल्याला त्यांचे काही डिडक्शन्स होते, डोनेशन्स होते, ते दिले होते. त्यानुसार आपण हे हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे सोडवलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याला काय मिळालं आहे तर करतार सिंग यांना टोटल 9,836.50 रुपीज टॅक्स टोटल इन्कम टॅक्स पे करावा लागेल असं इथे आपण याचं जे काही आन्सर आहे ते इथे काढलेलं आहे. पण हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. हा प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रॉब्लेम होता. आपला हा पूर्ण झालेला आहे. आपण हा व्हिडिओ इथे संपवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.